नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। बल्याणीमध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, रस्त्याचे डांबरीकरण होणार कधी? प्रभाग क्रमांक 11 बल्याणी या प्रभागातील मुख्य रस्ता माताजी मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डोंगरवाली मैया मंदिर रोड या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे। या रस्त्यांचे कधीही डांबरीकरण करण्यात आले नाही, त्यामुळे आता झालेल्या पावसामुळे या रस्त्यांची अवस्था खूप बिकट झालेली आहे। गेल्या 10 वर्षांपासून रस्ता बनविण्यात आला नसल्यामुळे सदर रस्त्यावर डांबर देखील शिल्लक राहिलेले नाही। तसेच महत्त्वाचे म्हणजे कल्याण ते टिटवाळा येण्याजाण्यासाठी हा एकच रस्ता असल्याने तेथून खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, परंतु सदरचा रस्ता खराब असल्या कारणाने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे। एवढे काही होत असताना प्रभागातील स्थानिक 10 वर्ष नगरसेवक असून त्यांनी त्यांच्या गावातील सुद्धा रस्ता नाही बनवला, असे स्पष्ट आरोप भाजपा टिटवाळा मोहन मंडळ उपाध्यक्ष सरफराज मुन्ना रईस यांनी केले आहे। याबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले असून लवकरात लवकर काम पूर्ण होणार असल्याचे तोंडी आश्वासन सरफराज मुन्ना रईस यांना आयुक्तांनी दिले आहे। परंतु जर हा बल्याणी मार्गावरील रस्ता लवकरात लवकर बनला नाही तर अनेक नागरिकांचा जीव धोक्यात जाणार असल्याची स्पष्टोक्ती रईस यांनी केली आहे। सरफराज मुन्ना रईस, वॉर्ड क्रमांक 11 बल्याणी। विषय असा आहे की बल्याणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तर माताजी मंदिर हा रस्ता गेल्या 10 वर्षापासून इथे कुठलाही डांबरीकरण झालेला नव्हता आणि नाही आहे, आणि आता काम चालू पण असल्यामुळे तिथे पूर्ण पॅचेस मारण्याचं काम चालू आहे आणि हे पावसाळ्यात पूर्ण डांबर तिथं खचलेला आहे। तिथं काही रस्त्यावर डांबर असा झालेला नाही, तर मी आयुक्तांना आज पत्र दिलं आहे का हा रस्ता बाबासाहेब आंबेडकर चौक तर माताजी मंदिर आणि डोंगरवाली मैया ते बाबासाहेब आंबेडकर चौक असा एक हा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण करून देणे, त्यासाठी आज मी स्वतः जाऊन पत्र त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना बोलले लवकरात लवकर हा रस्त्याचं काम पूर्ण व्हावा, त्यासाठी मी पत्र दिलं। म्हणजे आता जे तुम्ही पत्र दिले तर याबाबत आयुक्तांनी आपल्याला काय माहिती सांगितली का, कधी करणार किंवा अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं आहे? हो, आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर ते काम पूर्ण करून तुम्हाला त्या रस्त्याचा लाभ घेता येईल, कारण त्या रस्त्यावर डेलीचा दुर्घटना होत आहेत, डेलीचे काय प्रॉब्लेम म्हणजे दुरावस्था कशी आहे तुम्हाला तरी माहिती आहे, सर्वांना पत्रकारांना पण सर्व माहिती आहे या विषयावर, आणि लोकप्रतिनिधींनी या विषयावर दुर्लक्ष केलेलं आहे। गेल्या 10 वर्षापासून तिथले लोकप्रतिनिधी एक गावाचा रस्ता स्वतः बनवू शकले नाही, लाज वाटले पाहिजे या विषयावर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।